तर मनोज जरांगे आत्ता बोलतात, पाहूयात. मुक्काम नेमका कुठं कुठं, मुक्कामाचं मार्ग कोणता किंवा गाव कोणचं, या संदर्भात मार्ग आपला ठरलेला आहे. मार्ग आपला अंतरवालीपासून गेवराई, पाडळसिंगे, मादळमोई, माथुरी मार्गे, पाथर्डी या मार्गे आपण जाणार होतो. तर आता मुक्कामाचा महत्त्वाचा विषय महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगणं आवश्यक होतं, ते सांगणं गरजेचं आहे. आपण चालताना आपण असं ठरलंय की आपण पहिल्या मुक्कामापर्यंत, म्हणजे निघाल्यापासून पहिला मुक्काम इथपर्यंत कसं जायचं, तर पहिले फक्त आपण कसं चालणार आहेत काय याच्यानंतर सांगतो. पण अगोदर आता टप्पे सांगतो की आपलं मुक्काम कुठं. आपण 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता अंतरवालीतून आपण इथून निघणार आहेत. मराठवाड्यातल्या सगळ्या बांधवांनी जे मुंबईला येणार आहेत त्यांनी अंतरवाली लिहायचे. आपण इथून सगळे आपले वाणे घेऊन पायी आपण जाणार आहेत. पहिला मुक्काम आणि कुठून, आपण अंतरवालीहून सुरुवात करणार आहे सकाळी 9 वाजता. आपला सकाळी 9 वाजता निघणार, आपलं दुपारचं जेवण कोळगावच्या आसपास होणार आहे आणि संध्याकाळचा मुक्काम मातुरी तालुका शिरूर इथं या डोंगराच्या पायथ्याला पहिला मुक्काम होणार. पुन्हा सांगतो, अंतरवालीहून सकाळी 9 वाजता निघणार, दुपारचं जेवण आपलं कोळगावच्या आसपास होणार गेवराई तालुका आणि आपला संध्याकाळचा मुक्काम मातोरीच्या तालुका शिरूर या डोंगर पट्ट्यात तिथं मुक्काम होणार. तिथं आसपासच्या सगळ्या बांधवांनी, आसपासचे शेकडो गावं जे तिथं त्या मुक्कामाच्या ठिकाणी सगळ्यांनी व्यवस्था करा. गावागावातून भाकरी आणि भाजी आणून तिथं जेवणाची व्यवस्था सगळ्या बांधवांची येणार आहेत मुंबईला जाणाऱ्यांची करा. पहिला मुक्काम हा लक्षात आला, दुपारचं जेवण ही कोळगाव या ठिकाणी. आता आपण सकाळी 9 वाजता इथून निघालो तर आपला रूल आता असा ठरला आहे, 1-12 वाजेपर्यंत साधारण चालायचं. ज्यांना शक्य असेल त्यांनीच, ज्यांना शक्य नाही त्यांनी त्याच्या वाहनात बसून राहायचं. आपण काय पंढरपूरला चाललेलो नाहीत म्हणून देवाला प्रसन्न करायचं आणि पायी गेलंच पाहिजे. त्याच्यामुळं आपण काय देवाकडे चाललेलो नाही आहेत, आपण आपल्या मागणीसाठी सरकारकडे चाललो. त्यामुळं आपल्याला ज्यांना शक्य आहे चालायचं त्यांनीच चालायचं, त्यांना असतं बाकीच्यांनी बिंदास्त गाडीमध्ये बसून राहायचं आणि गाडीत चालायचं. 12 वाजेपर्यंत चालायचं रोज सकाळी दुपारी, हां 12 वाजेपर्यंत जे निघण्याच्या वेळेपासून. काही वेळेस सकाळी 8 निघणं होईल, काही वेळेस 7 निघणं होईल, काहीला 10 वाजतील. 12 वाजेपर्यंत चालायचं, तिथून पुढं वाहनाने बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं किंवा दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी जायचं. हे आपलं आता फायनल ठरलेलं, याच्यात कसलाही बदल होणार नाही. दुसरा दिवस 21 जानेवारीला मातोरी ते करंजी, तर सकाळी 8 वाजता आपण त्या मुक्कामाच्या ठिकाणून निघणार आहेत मातुरीहून. आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी या मध्ये होणार आहे तिथं, म्हणजे आपलं तिथं होणार आहे. ते आसपासचे लोक करतील, नाही केलं तर आपल्याला स्वतः स्वयंपाक तिथं तयार करायचा. तनपूरवाडी प्लस पाथर्डी दुपारचं जेवण आणि मुक्काम होणार आहे करंजी घाट बाराबाबळी तालुका जिल्हा अहमदनगर. मुक्काम आणि जेवण, दुसरा मुक्काम करंजी घाट बाराबाबळी इथं होणार. तिसरा दिवस 22 जानेवारी 2024 रोजी बाराबाबळीतून सकाळी 8 वाजता, म्हणजे करंजी घाटातून पुन्हा 8 वाजता आपली रॅली, आपली पायदिंडी निघणार आहे. दुपारचं जेवण साधारण, याचा फक्त एवढा टप्पा थोडासा मागापुढं होऊ शकतो. दुपारच्या सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर दुपारच्या जेवणाचं तिथं थांबण्यात येणार आहे. आसपासचे गावं शेकडो तिथं तयारी करतील, नाही केले तर आपण जाणाऱ्या बांधवांनी आपल्याला तिथं थांबून आपल्याला आपला स्वयंपाक करून जेवायचं. मुक्काम रांजणगाव तालुका शिरूर मुक्काम तिथं होणार आहे. आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकडं पलीकडं किंवा रांजणगावमध्ये होणार आहे. आता स्थानिक लोक सांगतील त्या पद्धतीनं मुक्काम होईल किंवा याच्यात मागापुढं बदलसुद्धा होईल मुक्कामाच्या बाबतचा. पण आताचा फायनल आहे आपला, आपल्याकडून रांजणगाव गणपतीचं इथं आपला तिसरा मुक्काम होणार पुणे जिल्हा. पुणे जिल्हा
चौथा आपला चौथा मुक्काम आहे. रांजणगावतून आपण सकाळी 8 वाजता पुन्हा निघायला सुरुवात करणार आहे. कोरेगावच्या आसपास दुपारचं जेवण होणार आहे. त्या नदीच्या अलीकडच्या बाजूने किंवा पलीकडच्या बाजूने दुपारचं जेवण कुठंतरी होईल किंवा त्या गावाच्या हिशोबानं. त्यांनी केलं तर ठीक, त्यांनी नाही केलं तर आपण आपल्या स्वतः तिथं उतरून दुपारचे जेवण करूयात. किंवा काही लोक पार्सल जेवण सुद्धा आपल्याला रस्त्यानं देणार आहेत, आपण तेच कुठंतरी उभा राहून खाऊयात. किंवा मग रोडवरतीच किंवा आसपासच्या डोंगरावरती किंवा मैदानावरती गाड्या उभा करून जेऊ. शक्यतो जास्तीत जास्त रस्त्यानं शेकडो गावं आपल्याला पार्सल खायला खूप देणार आहेत. ते खाण्यासाठी जिथं पाण्याची व्यवस्था असेल, जिथं नदी असेल, जिथं पाणी पिण्याची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी आपण जाऊ, तिथं जेवणं करू. काही नद्या आहेत, काहींना सकाळी आंघोळी करायचा प्रॉब्लेम आला तर मधी नद्यात मोठमोठ्याल्या दुपारच्या वेळेस आंघोळी करू. असं काय सकाळीच केलं पाहिजे असं काय नाही, दुपारा करू, तिसरा पारा करू, करून मुंबईला जाऊ. आणि उगत काही जणांचं म्हणणं होतं 15 किलोमीटरचा टप्पा टाका, काहींचं म्हणणं होतं 20 किलोमीटरचा टाका. आपल्याला 1.5 महिना तर तिथं जायलाच लागेल. आणि काय वेळ द्यायचा सरकारला कशामुळं? आपण सरकारला 7 महिन्याचा वेळ द्यायला आता नाही द्यायचं. आपण आपले लोक जर महिनाभर चालले तर लोकांना प्रचंड त्रास होईल, प्रचंड त्रास होईल लोकांना. इथून तिथून पायी चालायचं आणि तिथं गेल्यावर काय ॲडमिट करायचे का मुंबईत लोक? त्यांच्या शक्यता राहिली पाहिजे बसायला. म्हणून तिथं काय देवाला प्रसन्न करायला चाललेलो नाहीत आपण. वारी नाही आहे, 12 वाजेपर्यंत चालायचं, 10 ते 12 वाहनात बसायचं, जेवणाच्या ठिकाणी मुक्कामा ठिकाणी थेट गाड्या, एकदम सोपं. दणादण सगळ्यां जे येणार नाहीत त्यांनी वाटला वारीच. चौथा मुक्काम रांजणगावतून सकाळी 8 वाजता निघणार आहेत. कोरेगावला, कोरेगाव भीमाला दुपारी जेवण गावात किंवा थोडं मागं पुढं गावकऱ्यांच्या सोयीनुसार. चंदननगर खराडी बायपास मुक्काम पुणे, जेवण आणि मुक्काम तिथंच. चंदननगर खराडी बायपास तिथंच आसपास मागं पुढं जिथं व्यवस्था गावकरी करतील तिथं. पूर्ण पुणे शहर हे बांधव जी तयारी करतील त्या ठिकाणी मुक्काम राहील. आसपासच्या खेड्यातून, आसपासच्या शहरातून, महानगरातून तिथं सगळ्यांनी घराघरातून 5-5, 10-10 जरी भाकरी आणल्या आणि भाजी आणली तरी लाखो लोक जेवू शकतील. पाचवा मुक्काम 24 जानेवारी 2024 रोजी चंदननगरहून सकाळी 8 वाजता निघणार आहे. दुपारचं जेवण तळेगाव दाभाडी या ठिकाणी, तिथलं आसपासचं अंतर किंवा हे बघून थोडंफार मागं पुढं, परंतु परिसर तोच. कारण इकडं 10-10, 20-20 किलोमीटर राहणार आहेत. फक्त आता स्पॉट देणं गरजेचं आहे कुठला पुढच्या तोंडाचा, म्हणून ते देणं आहे, नसता मागं मागं चालणार आहे. आणि लोणावळ्याला मुक्काम आहे, जेवण मुक्काम लोणावळ्याला. तिथं डोंगर आहे, प्रत्येक मुक्काम डोंगरात आहे, शक्यतो गावात नाहीच. आमच्या वैयक्तिक काही अडीअडचणीमुळं आम्हाला मुक्काम डोंगरात टाकायची वेळ आली आणि ते टाकावं लागणार आहेत. काही गावात सुद्धा असणार आहेत नाही असं नाही. सहावा मुक्काम 25 जानेवारी लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता निघणार. पनवेलला दुपारचं जेवण, पनवेलला दुपारचं जेवण आपल्याला तिथं कुठं एखादं ते स्थानिक शहरातले तयारी करतील, ग्राउंड कुठं आहे काय, त्यांनी नाही केली तर आपल्याला आपला स्वयंपाक करून आपल्याला खायचं आहे. परंतु असं होणार नाही. जाग्या जाग्यावर मराठ्यांनी इथून नेलेलं खायला रस्त्यात एक पावसावरसुद्धा उडणार नाही अशी शक्यता आहे. इतकी हजारो शेकडो गावं तिथं जेवण्याची पार्सल व्यवस्था, प्रत्यक्ष व्यवस्था करणार आहे. आपलं घेतलेलं साहित्य आपल्याला डायरेक्ट मुंबईत गेल्यावरच खावं लागणार आहे करू. त्यामुळं रस्त्यानं कुठं अडचण येणं असं वाटत नाही. आणि मुक्काम आपला वाशीला आहे, वाशी नवी मुंबई. सातवा दिवस 26 जानेवारी 26 जानेवारीला आझाद मैदानावर मराठ्यांचं उपोषण आमरण सुरू होणार. किंवा शिवाजी पार्क, या दोन्ही जागा आम्हालाच पाहिजेत, या दोनही जागा आम्हाला पाहिजे. 26 जानेवारी सकाळी हा आता वाशीहून ते आम्ही निघतोय 8 वाजता. चेंबूरहून आम्ही पायी जाणार आझाद मैदानपर्यंत. दुपारचं जेवण याच्यात म्हणजे वाशीहून याच्यात कसं जेवण? अरे काय नाही, चेंबूर पर्यंत, चेंबूरहून आम्ही सगळे पायी जाणार आहेत. चेंबूर पर्यंत वाहनाने जाणार आहे का? हा, एखाद्या दिवस वेळ आली तर आली कोण, पण ते अंतर खूप होत, 30 किलोमीटर अंतर येते सगळं.
तीस किलोमीटर तुटणं सोपं नाही आम्हाला. म्हणून चेंबूरहून जर गेलं असं मराठा समाजाचं म्हणणं आहे का, आपण चेंबूरहून जर गेलो तर बरं राहील. आणि काहींचं म्हणणं आहे वाशीत जो मुक्काम आहे वाशीपासूनच पायी जायचं. आता शेवटीचा डिसिजन इथं फक्त दोन आहेत, पायी कुठून जायचं एवढंच आहे, बाकी सगळं क्लिअर आहे. याच्यात काही बदल होणार नाही. जर सगळेच म्हणले वाशीतूनच पायी जायचं तर वाशीतूनच जाणार आहेत, आणि जर चेंबूरमधून म्हणले तर चेंबूर, पण ते एकूण एकच होणार आहे. पायी जायचं म्हणलं की वाहनं संघ आहेत, ते पायी चालल्यासारखंच चालणार आहे ते सगळं, कुठूनच चाललं तरी. आता माझी मराठा समाजाला विनंती आहे, महाराष्ट्रातल्या मायबापा हो ही शेवटची लढाई, आरपारची लढाई. आम्ही चाललो आहे या महाराष्ट्रातल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आपण 20 जानेवारीला मुंबईकडे निघालो आणि 26 जानेवारीला आपण आमरण उपोषण सुरू करतो. हे देशव्यापी आंदोलन असल्यासारखं इतकं टोकाचं आमरण उपोषण होणार आहे. तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या बळावरती आम्ही मुंबईला चाललो आहे. मायबाप मराठा समाजाच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची आम्हाला गरज. आम्ही मरेपर्यंत हटणार नाही हा शब्द मराठा समाजाला, परंतु 20 जानेवारीला समाज अंतरवालीतून निघतोय. जरी पहिल्या टप्प्यात आम्हाला कळलं आहे, आमच्या कानावर कुणकुण आलेली की पहिल्या सुरुवातीला थोडे राहणार आहेत, लोक कुठं कुठं येणार आहेत याचं सुद्धा लोकांनी लोकेशन जोडलेलं आहे. जसं जसं पुण्याच्या आसपास सी त्यावेळेस 2-2 करोडचा आकडासुद्धा क्रॉस होणार. जे जजमेंट दिलेत शासनानं, जे लिखे गणितं केलेत यांची पूर्ण गणित कोलमडून जाणार आहे, गणिताचं पूर्ण गणित बिघडून जाणार आहे यांचं, की जे दिल्यात कारण ते आपल्यालाच विचारायचे आणि सरकारला माहिती पुरवायची किती वाद येणार. यावेळेस मराठ्यांनी सांगितलंच नाही, काहींनी सांगितलंच नाही. मराठी हुशार झाले, त्यांचं गणित चुकणार आहे 100%. परंतु माझी मराठा समाजाला विनंती, एक असो एकटा मनोजारंगी असो किंवा 1 लाख चलत असो, मी मात्र मुंबईला 20 जानेवारीला इथून निघतोय. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला शक्य असेल त्यांनी सगळ्यांना मुंबईकडे या, कारण एवढी संधी आहे मराठ्यांचे लेकरं मोठं करण्याची, ही संधी सोडू नका. आता माझी शेवटची पुन्हा मराठा समाजाला एक विनंती की अंतरवालीत जे येणार नाही आहेत त्यांनी वाटा लावण्यासाठी या. आणि मराठवाड्यातल्या माता मावल्यांनी, गोदापट्ट्यातल्याही माता मावल्यांनी, जालना जिल्हा आणि बीड जिल्ह्यातल्या विशेष करून जास्तीत जास्त माता मावल्यांनी ताकदीनं जे मुंबईकडे पोरं चालले त्यांना वाटा लावण्यासाठी शेवटच्या मुक्कामापर्यंत या. तर अंतरवाली सराटीपासून मुंबईपर्यंतचा प्रवासाचा मार्ग नेमका कसा